नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। हे जे अपडेट आहे, जिल्हा न्यायालय अमरावती सफाईकार भरती 2022 याबाबतचे। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। क्रियाशीलता, समचापल्य व साफसफाई किंवा स्वच्छता चाचणी यासाठी 317 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली होती आणि त्यापैकी 51 विद्यार्थ्यांची निवड मुलाखतीसाठी करण्यात आलेली आहे। आणि ज्या 51 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्यांची मुलाखत दिनांक जाहीर झालेला असून ही मुलाखत 11 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 9 वाजतापासून जिल्हा न्यायालय अमरावती येथे नियोजित केलेली आहे। जर तुमचं नाव या 51 उमेदवारामध्ये असेल तर तुमची मुलाखत ही 11 डिसेंबरला सकाळी 9 वाजतापासून होणार आहे जिल्हा न्यायालय अमरावती। तरी सर्व उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळेस खालील प्रमाणपत्राच्या स्वसाक्षांकित प्रतीचा एक संच आणि त्यांचे मूळ प्रमाणपत्र जिल्हा न्यायालयाच्या दस्तऐवज पडताळणी समितीकडे सादर करावे। तर मित्रांनो, 11 डिसेंबरला तुमची मुलाखत होणार आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आणि झेरॉक्स प्रतीचा एक संच पण सोबत घेऊन जायचा। सो साक्षांकित म्हणजे स्वतः अटेस्टेट केलेला ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत न्यायचे आणि झेरॉक्स प्रतीचा एक संच पण सोबत न्यायचा। बघा, वयाच्या पडताळणीसाठी जन्म प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचा दाखला, म्हणजे तुम्हाला जन्मतारखेचा दाखला घेऊन जावा लागेल किंवा TC पण सोबत घेऊन जायचं जर असेल, दोनपैकी एक काही चालेल, किंवा शालांतर परीक्षेचा दाखला किंवा बोनाफाईड वगैरे जर असेल तुमच्याकडे तरी तुम्ही ते घेऊन जाऊ शकता, ते ओरिजिनल घेऊन जायचं। नंबर 2, बघा, उमेदवाराने त्यांच्या अर्जामध्ये उल्लेख केलेल्या सर्व शैक्षणिक पात्रतेचे दाखले, जसे 10वी 12वी पदवी किंवा पदव्युत्तर, टंकलेखन किंवा लघुलेखक, जे काही तुम्ही ॲड केलेले असेल ते आपण सर्व दाखले घेऊन जायचे। 10वी 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट पण घेऊन जायचं जर असेल तुमच्याकडे तर। नंबर 3, उमेदवाराने त्यांच्या अर्जामध्ये उल्लेख केलेल्या सर्व उत्तीर्ण अनुत्तीर्ण परीक्षेच्या गुणपत्रिका म्हणजे मार्कशीट तुम्हाला घेऊन जावे लागेल। नंबर 4, अपंगत्वाचा लाभ लागू असलेल्या संबंधित जिल्हा शल्य चिकित्सक वैद्यकीय अधीक्षक यांना दिलेला अपंगत्वाचा दाखला, म्हणजे हँडिकॅपचा दाखला पण तुम्ही सोबत नेऊ शकता जर तुम्ही अपंगत्वाचा लाभ घेत असाल तर। नंबर 5, शासनाने विहित केलेल्या प्राधिकाऱ्याने दिलेल्या जातीचा दाखला लागू असेल तर, म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल जर तुम्ही कास्टमध्ये अर्ज भरलेला असेल, तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट घेऊन जावे लागेल। नंबर 7, उमेदवार यापूर्वी शासकीय सेवेत कार्यरत असेल तर संबंधित विभागाचे नाव हरकत प्रमाणपत्र, जर तुम्ही नोकरीवर असाल तर संबंधित विभागाचे नाव हरकत प्रमाणपत्र तुम्हाला घेऊन जावे लागेल। 7, ज्या उमेदवारांनी अनुभवाच्या तपशिलाचा उल्लेख केला आहे तेव्हा अनुभवाचे प्रमाणपत्र, जर तुम्ही अनुभव नमूद केलेला असेल तर त्याचे प्रमाणपत्र पण तुम्हाला ओरिजिनलसोबत घेऊन जावे लागेल। तरी मौखिक परीक्षेकरिता पात्र उमेदवारांनी वरीलप्रमाणे त्यांचे मूळ प्रमाणपत्र व त्यांचे स्वसाक्षांकित केलेल्या छायांकित प्रतीचा संच घेऊन वेळेवर हजर राहावे लागेल। 9 वाजता मुलाखत मित्रांनो, त्या ठिकाणी 8 वाजताच हजर राहायचं। जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला 11 डिसेंबर सकाळी 9 वाजतापासून दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचं आहे। ते 9 वाजता म्हटलं दिलेल्या पत्त्यावर 8 वाजताच चाललं जायचं, ओरिजिनल डॉक्युमेंट पण सोबत न्यायचे आणि झेरॉक्सपती पण सोबत न्यायचे, झेरॉक्सपतीचा संच जो आहे सोबत न्यायचा आणि त्यावर स्वतःचे सही करायचे, ठीक आहे। तसेच आधार कार्ड, 2 चारित्र्याचे दाखले, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल ते तुम्ही सोबत नेऊ शकता। यामध्ये त्यांचा उल्लेख केलेला नाही आहे, जर तुमच्याकडे असेल ते तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता, कारण जेव्हा त्यांनी जाहिरात काढलेली होती त्यामध्ये त्यांचा उल्लेख केलेला होता जमा करण्यासाठी। तरी मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असेल की तुम्हाला काही अडचणी येत असेल तर तुम्ही दिलेल्या पत्त्यावर अगोदर चौकशी करू शकता, ठीक आहे। तुमचं जर नाव या मुलाखतीच्या यादीमध्ये असेल तर दिलेल्या पत्त्यावर जायचं, तिथे चौकशी करायची। तर हे संपूर्ण PDF तुम्हाला सोमेश्वर नोकरी संदर्भ या टेलिग्राम उपलब्ध होऊ जाईल किंवा इंस्टाग्रामला फॉलो करून SMS करायचं, मी संपूर्ण PDF तुम्हाला सेंड करून टाकेल, ठीक आहे। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।